प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा है। महापालिकेचा निवडणुकीचा विषय होता की पुढे आपण महापालिकेत एकत्र येऊ का, आणि शेवटी स्टेजवर आल्यानंतर कोपर खोडी मारणे हे साहजिक सुरूच असते, त्यामुळे त्या पद्धतीने त्यांच्या स्वभावाप्रमाणे त्यांनी केलेलं आहे। नाही पण त्यांनी हेही म्हटलं होतं की जसं महापालिकेत आम्ही केलं तसं तुम्ही वरती त्यांचे पैसे लांबवल्याचंही त्यांनी म्हटलेलं आहे। नाही आता शेवटी त्यांनी त्यांची बाजू मांडली, मी स्पष्टीकरण केलं की पैसे सुचवले होते पण त्याच्यावर तरतूद नव्हती, पैसे सुचवले नाही असं मी म्हणणार नाही, तरतूद करावी लागते ती केली नव्हती एवढंच मी म्हटले। पण त्यांनी हेही म्हटलंय की अजूनही आपण युतीतच आहे अशा प्रकारचं वाटतंय असं त्यांनी म्हटलंय, आणि भविष्यात काय सांगता येईल की पुन्हा एकदा एकत्र असंही सुतवास केलंय। सध्या तर आम्ही महाविकास आघाडीत आहे अशी शक्यता आहे पुढचे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे। राजकारणात काय सांगता येईल, तुम्ही काय सांगता तुम्ही काय? मी जळगाव जिल्ह्यापुरता विषय केलेला होता, ठीक आहे, या ठिकाणी सगळे भाजप सेनेचे पदाधिकारी नगरसेवक आम्ही या ठिकाणी एकत्रित बसलेलो होतो, त्यामुळे मी म्हटलं की खरं म्हणजे इथे काँग्रेस राष्ट्रवादीचा एकही नगरसेवक नाही जळगाव जिल्ह्या या महापालिकेमध्ये, इथे फक्त 57 नगरसेवक भाजपचे आहेत, 14 नगरसेवक 57 नगरसेवक बीजेपीचे आहेत आणि 15 नगरसेवक सेनेचे आहेत, आणि या व्यतिरिक्त एमआयएम वगैरे सोडलंय तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचा एकही नगरसेवक जळगावच्या महापालिकेमध्ये नाही, म्हणून मी म्हटलं की इथे युतीसारखंच वाटतंय, जळगाव महापालिकेपुरता हा विषय मर्यादित होता। पण राज्य लेवललाही तुम्हाला असं वाटतंय असं होऊ शकतं पुन्हा एकदा? नाही सांगितलं गुलाब भाऊने किंवा इथे राजकारणामध्ये काही कठीण असतं का? कुठे काही अशक्य नसतं मला असं वाटतंय। काही तुम्हाला वाटलं होतं का, कुणाला तरी वाटलं होतं का काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि सेना एकत्र येईल म्हणून? कोणालाही वाटलं, म्हणजे स्वप्नातही वाटलेलं नव्हतं, परंतु आता ते झालेलं आहे, त्यामुळे राजकारणामध्ये कुठलंही अशक्य हा शब्द नाहीच आहे, काही होऊ शकत। हो पण मग आता लवकरच राज्यातील जनतेला सेना भाजप एकत्र बघायला मिळेल का, काय काय अंदाज काय असेल? मी पुन्हा आपल्याला तेच सांगतोय की असं कुठलंही शक्य नशक्य असं काही नसतं राजकारणामध्ये, जे वेळ येईल तसं घडत असतात गोष्टी सगळ्या। कोरोना वायरस ने सिखा दिया हेल्दी लाइफ कितनी महत्वपूर्ण है। आपके फिटनेस और अच्छी हेल्थ के लिए आज ही ज्वाइन कीजिए एबीएस जिम, जहां है वेल इक्विपाइड इक्विपमेंट्स के साथ सर्टिफाइड ट्रेनर्स और डाइटिशियन। पूरी सुरक्षा और हाइजीन के साथ एबीएस फिटनेस एंड वेलनेस फिर से आपकी सेवा में शुरू है, खांडे सेंट्रल मॉल जलगांव।